जिल्हा परिषद वनावल गटातील खर्दे पाथर्डे येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नवीन रस्त्याचा भूमिपूजन सोहळा दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता आमदार काशीराम दादा पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे, विद्यमान उपनगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार काशीराम दादा पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे, विद्यमान उपनगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगर अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, अशोक कलाल, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा भरत पाटील, पंचायत समिती सदस्य निलेश विश्वासराव पाटील, पंचायत समिती सदस्य ममताबाई ईश्वर पटेल, पंचायत समिती माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक भरत भिलाजी पाटील यांच्या उपस्थितीत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला सुनील भास्कर पाटील सरपंच खर्दे पाथर्डे, भास्कर बापू पाटील उपसरपंच खर्दे पाथर्डे, पंकज पाटील पोलीस पाटील खर्दे पाथर्डे, श्रीमती अक्काबाई वाघ सरपंच गिधाडे, निंबा पाटील उपसरपंच माळदे, योगेश पाटील सरपंच उपरपिंड, गोटू पाटील उपसरपंच बाभुळदे, कुरखळी येथील माजी सरपंच अवधूत मोरे, ठेकेदार डेप्युटी इंजिनियर पवार, गावातील व परिसरातील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डीपी पाटील यांनी मानले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. रस्त्याचं भूमिपूजन करण्याचं हे औचित्य आहे आदरणीय भूपेशभाईंचं. म्हणणं होतं की आपण सर्व लोकांशी बोललं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे काहीतरी कारण निमित्त घेऊन. काम तर आदरणीय आपले नेते आदरणीय आमदार अमरीशभाई यांच्या प्रयत्नातून यांच्या आशीर्वादाने हे सर्व कामं आपण करतोच आहोत, परंतु लोकांपर्यंत काहीतरी पोचलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यानिमित्ताने हा छोट्या ठिकाणी कार्यक्रम. आणि आमचे सदस्य आमचे सहकारी हे देखील कामात आहेत. जरी 1.5 वर्षापासून कोरोना आहे, परंतु या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी, सर्व गोष्टींच्या मंजुरीसाठी ते नेहमी तगादा लावत असतात, नेहमी मागे लागत असतात, आणि त्याच्या निमित्ताने आपल्या समोर येण्याचा हा योग आलेला आहे. माहिती आहे या समस्यांचं जे जे काही निराकरण करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करतो आहे. आदरणीय आमदार साहेब करतायत, आदरणीय भूपेशभाई करतायत. या परिसरासाठी भूपेशभाई सर्वात मोठी अडचण गेली 5-7 वर्षापासून ते प्रकरण चालू आहे, गिधाड्याचं पीएससी सेंटर. त्याला जवळपास आता आपण 9 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे. नाबार्ड बँकेकडनं कर्ज मिळतंय महाराष्ट्र शासनाला, त्याच्यातून आपण 9 कोटी रुपये इथे आणि 9 कोटी रुपये मांजरोजला अशा 2 ठिकाणी मंजूर करून घेतलाय.